नमस्कार मित्रांनो, आपलं पीटीआय न्यूज हिंगोलीमध्ये स्वागत आहे. डॉक्टर प्रज्ञा सातव होणार आमदार, काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर. काँग्रेस पक्षाचे दिवंगत खासदार राजू सातव यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा राजू सातव यांना काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली असून याबाबत पक्षाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ही बातमी कळताच हिंगोली शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. डॉक्टर प्रज्ञा सातव ह्या 16 नोव्हेंबर मंगळवार रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि ही निवडणूक बिनविरोध पार पडणार आहे. कोविड दरम्यान राजू सातव यांचे निधन झाले होते, त्यामुळे पक्षाचे व सातव कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले होते. राजू सातव यांचा राजकीय वारसा पुढे कोण चालवणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. अशातच पक्षाच्या वतीने प्रज्ञा सातव यांना काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवडण्यात आले होते आणि त्या पाठोपाठ आता काँग्रेस पक्षाच्या वतीने विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आमदार शरदरन पिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर ही नियुक्ती होणार आहे अशी घोषणा नुकतीच पक्षाचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांनी केली आहे. ही वार्ता हिंगोलीत कळताच हिंगोली येथील काँग्रेस पक्षाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. गांधी चौक भागात फटाके फोडून व पेढे वाटून हा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज सही मायने में राजू भाऊ सातव इनको सही श्रद्धांजलि कांग्रेस पक्ष की तरफ से आज दी गई है. प्रज्ञाताई सातव को उम्मीदवारी देके कांग्रेस पक्ष ने फिर से एक बार ये बता दिया है कि कांग्रेस पक्ष हमेशा सही के साथ रहता है. आज प्रज्ञाताई सातव को जो विधान परिषद की एक जो सीट दी गई है उससे हिंगोली जिले में सभी कार्यकर्ताओं का मनोबल भी बढ़ा है और एक खुशी का माहौल भी है. इससे हम आगे जो स्थानिक के जो इलेक्शन है, जिला परिषद हो, नगर परिषद हो, नगर पंचायत, एकजुट होकर ताकत लगा के राजू भाऊ का नाम आगे करके उसको सही मायने में आगे लेके जाएंगे. धन्यवाद. हे चैनल सब्सक्राइब करा, घंटी चे बटन दाबा आणि पात्रा दररोज नवीन बातम्या व घडामोडी.